विद्यालय देख रहे हैं फुरसुंग यता दहावीच्या मराठी माध्यमाच्या मुलांसाठी हा यूट्यूब प्रपंच सुरू करत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने यूट्यूबवरचं लेक्चर पाहावं, समजावून घ्यावं आणि इतरांनाही शेअर करावं आवडल्यास. निश्चितपणे ते तुम्हाला आवडेल आणि तुम्ही माझं चॅनल महादेशवरकर लेक्चर फॉर मॅथ्स हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल ही आशा बाळगतो की ज्यामुळे मला मिळेल मोटिवेशन आणि तुम्हाला मिळतील लेक्चर फॉर मॅथ्स. तर मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 त्यातल्या पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे समरूपता. समरूपता ही संकल्पना तुम्ही खरं जर पाहिले तर 8व्या 9व्या 10व्यामध्ये सुद्धा अभ्यासते. त्यामुळे समरूपता म्हणजे नेमकं काय असतं याच्या खोलवर आपण आता जाणार नाही. या समरूपतेमध्ये आपल्याला गुणोत्तराचा अभ्यास करायचा आहे. गुणोत्तर ही कन्सेप्ट सुद्धा, ही संकल्पना सुद्धा मी यत्तानंदीच्या पुस्तकात अभ्यासली आहे. गुणोत्तर 2 संख्यांचा भागाकार, 2 राशींचा भागाकार, याला आपण गुणोत्तर म्हणतो. हे मित्रांनो तुम्ही यत्तानंदीच्या पुस्तकात अभ्यासले. मग आता या टॉपिक मध्ये काय, या टॉपिक मध्ये पहिल्यांदा आपण त्रिकोणाचा विचार करणार आहोत आणि त्या त्रिकोणामध्ये पाया कोणाला म्हणायचं आणि उंची कोणाला म्हणायचं हे पहिल्यांदा समजावून घेऊया. आता बघा, अगदी साधी सोपी आकृती मी यासाठी काढतोय. अगदी सिंपल आकृती आहे. निश्चितपणे तुम्ही ओळखा ही आकृती त्रिकोणाची आहे आणि या त्रिकोणाला मी नाव दिलं ए बी सी. आता या त्रिकोण एबीसी मध्ये नेमकं पाया कोणाला म्हणायचं बरं, नेमकं उंची कोणाला म्हणायचं. आता बघा मी काय करतोय, या शिरोबिंदू मधून याच्यावरती समोरच्या बाजूवर मी एक लंब रेषाखंड काढला. आता मग तुम्हाला सहजपणे त्यातला पाया आणि उंची ओळखता येईल. कारण उंचीची साधी सोपी व्याख्या आपण करूया, त्रिकोणाच्या कोणत्याही शिरोबिंदू मधून समोरच्या बाजूवर काढलेला लंब रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची उंची. आणि ज्याच्यावरती आपण हा लंब रेषाखंड काढतो ती बाजू, ती बाजू म्हणजे म्हणजे त्या त्रिकोणाचा पाया. बरोबर. आणि मग तुम्ही सहजपणे ओळखल की सर बीसी हा पाया आहे आणि एडी ही उंची आहे. बीसी हा पाया आणि एडी ही उंची, इतकं साधं होतं. आता त्याचबरोबर अजून एक त्रिकोण मी इथं काढतो. अजून एक त्रिकोण मी काढला असा, या त्रिकोणाला नाव दिलं. हा त्रिकोण जो आहे त्याला मी म्हटलं पी क्यू आर. आणि इथून ही उंची मी काढली. बरोबर. हा लंब रेषाखंड म्हणजे मराठी असं म्हटलं उंची, उंची. आणि ज्याच्यावर तुम्ही लंब रेषाखंड काढता तो म्हणजे पाया. इतकं सोपं. बरोबर. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र बाळांना तुम्हाला माहिती आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर, आठव बरं, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. इतकं सुंदर सूत्र आहे. मला म्हणाले 4-5 वेळा 10 वेळा म्हटलं की तुमचं ते पाठ म्हणते. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आता एक साधं उदाहरण आपण या त्रिकोणावर घेऊया. अगदी साधं सोपं क्षेत्रफळाचं. समजा हा जो पाया आहे तो पाया आहे 6 सेंटीमीटर. पाया किती 6 सेंटीमीटर आहे आणि इथे जी उंची मी दाखवली ज्याला मी एकमेकाची उंची म्हटलेलं होतं ती उंची आपण घेऊया 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर. मी तुम्हाला विचारलंय या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. किती साधं सोपं. एरिया त्रिकोण एबीसी बरोबर 1/2 पाया गुणिले उंची बरोबर 1/2 पाया म्हणजे 6 आणि उंची म्हणजे 7. 2 + 2 = 6 म्हणजे उत्तर आलं 3 × 7 = 31 चौरस सेंटीमीटर. कधी कधी एकक दिलेलं नसतं तर चौरस एकक. आता मला तुम्ही असे वेगवेगळे आखते का पाया घ्या, उंची घ्या आणि एक असे 4-5 उदाहरण तुम्ही मनाने संख्या घेऊन सोडवा. आता आपल्याला निश्चितपणे या
topic mă desăvârșesc la acea, vei vine tine cu un număr și ca ce, te văd cu pe lângă un număr, fac în sala sobe, ce pe el un număr ca pe nicio lucrătoare, două tricuri încerc și pe bani ce vreau tăie, te înțeap aia, o să mă duci, ia în cea, una ca acea, un loc pe la el este, două tricuri încerc și pe bani ce vreau tăie, te înțeap aia, o să mă duci, ia în cea, una ca acea, un loc pe la el este, va, sunt cu criza mea nevoie, ne apoi din ce scrie, va, băga, atât, mi părăt că ne-am gândit mă pe eu ce am dat acolo, două tricuri încerc și pe bani ce vreau tăie, te înțeap aia, o să mă duci, ia în cea, una ca acea, un loc pe la el este, asta e, poate că mi-ai plen, va, bă, atât, te ce să întrebăm pe la cutii care ce ai zis, ai zis o via cutii care ne-are mii, ia tricul ăla din albine, ceva din mine, acum și din munci, mă rog, dusă ai tricol ca acolo la nu, a dusă tricol, el a luat din mic pichiua, ani ia să mă ducea, m-a dus din mine, mă ca era, te-a luat acolo munci, mă întorc, el a găsit acum și glori, mă rog, m-a dat păcșă, păcșă nu de rai, a putut cât ce vei avea distă, te merge păcșă, mă rog, mă mică să avea să o prăvidă, tricol, e, zi, mă re, e, ri, dă-mă, bi, zi. Ani? Au uite cum i-a avut un scripia? Bi, raș, di, raș, si. Te-ați pădut din industria tricol până de stoie, tricol picioar de re, tricol picioar de re, tios, dă-mă, picioar. Ani? Bracket de re, tiu, raș, 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 ar. Hezele, păcșe! Ja, cum te mi bătoi, te mă duc și are bolă la bucșa sa de zic de la urmă, ca pe la urmă, ca e tăr. Ca e n-a e, e că sunt gără în supe. Cred că ele ca a venit la altă, nu pot să o bați o trepte. Ai în bune de un, dacă ce lătă, diploma, acreditare de science, commerce, pe n-a, gită, gită, mea că mi-a să mă ne înare, că te-ai am ce la vii, atâște, mă întotze, e așa, ia, să crește pe mă de, gândit așa, mă întotze, stu, că l-am gândit, हे सर्व विषयाचं प्रवेश द्वार आहे कुठं नाही वापरलं जात आपलं हे वेळी आणि म्हणून शिकू या वेळी अगदी मनापासून लक्षात घ्या अक्ष त्रिकोण एबीस मध्ये एडी नंबर ईसी त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीएस नंबर क्यूआर आता लक्षण्यांनो मला साध्य काय करायचंय साध्य दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तरे त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं हे आपल्याला साध्य करायचंय मग काय एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर बरोबर याचा पाया कोण आहे बीसी उंची कोण आहे एडी छेद पाया कोण आहे बाबा क्यूआर उंची कोण आहे पीएस हे आपल्याला साध्य करायचंय आता या साध्य सिद्ध करण्यासाठी आपण काही पायऱ्या घेणार आहोत त्यालाच आपण म्हणतो सिद्धता सिद्धता अगदी सोप्या पद्धतीने सिद्धता लिहूया सहज तुम्हाला समजेल बघा काय करेल मला कळलं नाही इथं ते वाक्य बघून लिहिलं त्रिकोण एबीसी मध्ये एडी लंब बीसी ज्याच्यावर आपण लंब काढतो तो पाया आणि जो लंब म्हणून काढतो ती उंची कंसात काय दिलंय डॅश डी डॅश सी कारण काय देणार पक्ष आता मी जेव्हा या त्रिकोणाचा विचार करतोय त्यावेळेस मी लगेच काय म्हणे मी त्रिकोणाचं क्षेत्रफळ वापरे एरिया त्रिकोण एबीसी बरोबर एकशे दोन गुणिले कोण पाया बी सी कोण उंची ए डी बरोबर एकशे दोन गुणिले बी सी गुणिले ए कशावरून लिहिलं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून इसकेप आपण लिहिली आणि त्याला बाबत मी नंबर दिला एक आता मी जेव्हा दुसऱ्या बाबतचा विचार करतोय म्हणजे मी दुसऱ्या त्रिकोणाचा विचार करतोय त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय बरं घडणार आहे पीएस लंब कोणाचा लंब आहे पीएस किवाला पीएस लंब किवा आणि कंसात मी लिहिली क्यू डॅश एस डॅश आर कुठे दिलंय पक्ष बरोबर तसं
एरिया कोण पी क्यू आर बरोबर 1/2 × पाया, पाया कोण आहे किवार, उनेले उंची कोण आहे पीएस, आणि कारण काय दिलेला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून आणि बाजू याला नंबर दिला 2. आता मी जेव्हा 1 आणि 2 चा विचार करतोय तेव्हा मी 1 आणि 2 चा भागाकार करणार आहे, कारण मला गुणोत्तर पाहिजे आणि गुणोत्तर घेताना मी तुम्ही गुणोत्तरचे साधी सोपी व्याख्या घेतली. गुणोत्तर म्हणजे दोन संख्यांचा दोन राशींचा भागाकार. गुणोत्तर म्हणजे दोन संख्यांचा दोन राशींचा भागाकार. म्हणून या समीकरण 1 ला किंवा या पहिल्या समीकरणाला याने आपण काय करतोय भागाकार, म्हणजे समीकरण 1 भागिले समीकरण 2 किंवा विधान 1 भागिले विधान 2 असं म्हटलं तरी चालेल. मग आता काय घडेल, एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर बघून घ्यायचं आहे 1/2 बीसी गुणिले एडी छेद 1/2 क्यूआर गुणिले पीएस. आता काय घडेल, हा 1/2 घेला आणि मग काय शिल्लक राहिलं, बीसी गुणिले एडी छेद क्यूआर गुणिले पीएस. इतकं सुंदर आणि याच्यावर यावर याच्या खाचवलेलं वाक्यचे यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते हे सिद्ध. आता बाळांनो आपण गुणधर्म 2 चा विचार करणार आहोत. समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात असं आपल्याला विचार करायचा. पण तत्पूर्वी याच्यावर जरा आपण असं वेगळं काम केलं, समजा मी या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला म्हटलं A1 का, आता मी आकृतीतच म्हणतोय या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ त्याला A1 म्हटलं, याला पाया म्हटलं B1 आणि ही झाली त्याची उंची, याला पाया म्हटलं B2 आणि बाळा ही झाली त्याची उंची. या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला मी A1 म्हटलं आणि या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला मी A2 म्हटलं, याचा पाया B1 आहे उंची H1 आहे, याचा पाया B2 आहे आणि उंची H2 आहे. मग काय घडेल, साधं सूत्र घडेल A1/A2 बरोबर B1/H1/B2/H2 इतकं सोपं. आता मी दुसऱ्या गुणधर्माकडे जातोय बरोबर, हे नीट समजून घ्या, जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मागे मागे या, समजून घ्या मग तुमच्या बहिणीमध्ये तुम्ही घ्या, समजल्याच्यानंतर घ्या, कुठली गोष्ट पाठ करत बसू नका. पाठांतर केलेली गोष्ट 2-3 दिवस निघून जाते डोक्यातून, पण समजून समजून जे काही आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो ते ज्यादा वेळ ज्यादा दिवस अगदी बोर्डाच्या परीक्षेपर्यंत आपल्या लक्षात राहायला मदत होते, काही सुटी लक्षात राहायला मदत होते. आता मला जो दुसरा गुणधर्म पाहिजे त्याच्यामध्ये काय, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. समान उंची असलेली त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. आणि मग सोपं हा दुसरा गुणधर्म मी इथे घेतोय, लक्षात घ्या या त्रिकोणा मी मागायच्या सारखाच नाव घेणार आहे ABC आणि मागायच्या सारखीच ही उंची काढणार आहे AE. दुसरा त्रिकोण, आता मी इथं काय वाक्य विचारलंय, समान उंची असलेल्या, म्हणजे आपण आकृती काढताना फक्त काय खबर घ्यायची की जी उंची म्हणून आपण काढणार आहे आहोत ती उंची आपल्याला त्या परीक्षकांना जो पाहणार आहे आपल्या पेपर आपली वही त्यांना समान दिसायला पाहिजे. आणि म्हणून जेवढी उंची आपण इथेच काढली तेवढीच उंची आपण इथे घेणार आहोत, फक्त या कृती जराशी पायांच्या बदले म्हणून जी उंची जी आहे अगदी तंतोतंत नाही पण अगदी जवळपास समान यायला पाहिजे. मगाचीच नाव मी देतोय, मगाचं नाव मी इथे घेतोय यास, आणि फक्त मी इथे काय म्हणतोय की एडी आणि पीएस कशी आहे सारखी. हे जे चिन्ह मी दाखवलं ते चिन्ह काय सांगतंय की या दोन त्रिकोणाची उंची कशी आहे बाबा समान आहे बरोबर. मग आता पक्ष काय लिहिलं, पक्ष त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये एडी लंब बीसी, एडी लंब बीसी आणि आपण तर कंसात येईल B'D'C बरोबर. दुसरं काय येईल, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय घडेल बरं, पीएस लंब क्यू आर
कंसामध्ये क्यू डॅश एस डॅश आर. आणि बच्चांनो अजून एक मुद्दा इथे महत्त्वाचा, एडी बरोबर पीएस. काय एडी बरोबर पीएस? एडी बरोबर पीएस. बघा आता काय काय झालं, कोण एबीसी मध्ये एडी लंब दिसली, बी डॅश डी डॅश सी म्हणजे हा डी बिंदू बी आणि सी च्या दरम्यान आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एस लंब किंवा आर, पी क्यू डॅश एस डॅश आर म्हणजे एस बिंदू हा क्यू आणि आर च्या दरम्यान आहे. आणि एडी म्हणजे या त्रिकोणाची उंची आणि पीएस म्हणजे या त्रिकोणाची उंची, दोन्ही उंची समान आहे. आणि मग आपल्याला साध्य असं करायचं, समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळे ही त्यांच्या पानांच्या आक्रमणात असतात, म्हणून एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर. आता इथे पाया कोण आहे बीसी छेद याचा पाया कोण आहे किंवा. आता हे मला काय करायचे, सिद्ध करून दाखवायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण सिद्ध करणार आहोत, म्हणून त्याला मी म्हणतोय सिद्धता. आता या सिद्धतेमध्ये आपल्याला काय जर विचार करायचा, बघा गुणधर्म एक म्हणून आपण काय घ्यायचं, एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर बरोबर बीसी गुणिले एडी, बीसी गुणिले एडी छेद क्यूआर गुणिले पीएस. आणि ह्या काय काय देणार, गुणधर्म एक वरून, गुणधर्म एक वरून, गुणधर्म एक वरून. आणि नंबर देणार मी त्याला एक, इतकं सोपं. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि सर्व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. हा गुणधर्म आपण मगाशी सिद्ध केला, त्याच्यावर हे वाक्य लिहिलं. आता दुसरं अजून काय दिलं इथं, एडी बरोबर पीएस आणि याला मी नंबर दोन दिला. आता एक आणि दोनचा मी जर एकत्रित विचार केला तर मी इथं म्हणेन एक व दोन वरून, एक व दोन वरून एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर. आता बघा बीसी गुणिले एडी च्या जागेवर कोण आहे पीएस, एडी च्या जागेवर कोण आहे पीएस, म्हणजे बीसी गुणिले पीएस छेद क्यूआर गुणिले पीएस, बीसी गुणिले पीएस छेद क्यूआर गुणिले पीएस. आता काय घडलं, या पीएस ला हा पीएस दिला म्हणजे एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी छेद क्यूआर. यावरून यावरून समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात हे सिद्ध. आता बाळांनो या आकृतीमध्ये आपण असं म्हणूया, या आकृतीमध्ये आपण जर आता विचार केला की या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला मी A1 म्हटलं, याचा जो पाय आहे त्याला मी B1 म्हटलं, याच्या उंचीला H म्हटलं, याचा पाय जो आहे त्याला मी B2 म्हटलं आणि त्याच्या उंचीला मी H म्हटलं. आता इथे उंची समान आहे आणि हे क्षेत्रफळाचं सूत्र काय झालंय, A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2. आणि याला आपण म्हणतो प्रमाणात असतात, की जेव्हा दोन गुणोत्तर समान असतात तेव्हा त्याला काय म्हणतात, या संख्या त्यातल्या कशा असतात प्रमाणात. म्हणजे इथे काय, समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या सर्व पायांच्या प्रमाणात असते. अशा पद्धतीने हा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म आपण काय करून दाखवला, सिद्ध करून दाखवला. आता मला पटकन तिसऱ्या गुणधर्माकडे जायचंय आणि त्या तिसऱ्या गुणधर्मामध्ये अगदी साधा सोपा भाग आपण पाहतोय, समान पाया असलेल्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आपण काय विचार घेणार आहे, समान तिसरा मुद्दा आपण विचार घेतोय, समान पाया, समान पाया असलेल्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात असा तिसरा गुणधर्म आपण विचारून घेतो. मगाच्या साठी दाखवली, मगाची सामग्री आपण लिहून देतोय ए बी सी आणि ही एडी त्याची काय आहे उंची आहे बरोबर, एडी काय त्याची उंची आहे, एडी त्याची उंची आहे आणि
ह्या दुसऱ्या त्रिकोण काढा आता पायाला जर काढले तर समान दाखवते कारण समान पाय असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संलग्न उंचीच्या प्रमाणात असतात हे आपल्याला सिद्ध करायचे आणि म्हणून पाया मी समान घेतोय लक्षात घ्या पाया समान घेतोय हा एक त्रिकोण घेतला हा त्रिकोण घेतला त्याला नाव दिलं बघायचं सक्रस पी यू आर आणि 92 ही त्याची दाखवली उंची साधिकच हा काय मग पाय मग मी पक्ष काय घेईन बर पक्ष घेईन त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये काय घडलं त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये ए डी लंब बी सी बी डॅश डी डॅश सी त्याच पद्धतीनं त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये पियर्स लंब किंवा ब्रॅकेट मध्ये क्यू डॅश पियर्स डॅश आर हे झालं माझं पक्ष झालं आता मला काय पाहिजे साध्य पाहिजे आता मला काय पाहिजे साध्य साध्य काय करायचं दोन त्रिकोणांची म्हणजे कसं काय असलेल्या समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे बरोबर म्हणजे मी त्या आपण पाकी लिहिणं गरजेचं होतं बी सी बरोबर किवार पाया कसं आहे समान आहे म्हणून बी सी बरोबर किवार आता मला साध्य काय करायचं एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर बरोबर समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संलग्न उंचीच्या प्रमाणात उंची कोण येतं एडी इथं उंची कोण आहे पी एस पाच हे आपल्याला सिद्ध करायचे आणि मग हे सिद्ध करताना मी परत मगाच्याच आकृतीकडे जातो मगाच्याच आकृती फक्त नावाबद्दल नावातीच दिली फक्त आकृतीचा आकार बदलला म्हणून हे पहिलं वाक्य तेच राहील एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण बी किंवा बरोबर बी सी गुणिले एडी छेद किंवा गुणिले पी एस कारण काय दिले मित्र गुणधर्म एक बरोबर त्याला मी नंबर दिला ए आणि आता मला देताना काय दिलंय बरोबर किंवा याला मी नंबर दोन दिला याला मी नंबर किती दिला दोन आता या दोघांचा आपण एकत्रित विचार केला एक व दोन वरून एक व दोन वरून विधान एक व दोन वरून जर मला विचार केला तर काय सुंदर येईल आपल्याकडं एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर आता बीसीच्या जागेवर किंवा लिहूया किंवा गुणिले एडी छेद किंवा गुणिले पियर्स आणि मग या किंवातला किंवा निघून जाईल म्हणजे काय घडेल एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर एडी छेद पियर्स एडी छेद पियर्स आणि यावरून समान पाया असल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संकलन उंचीच्या प्रमाणात असतात हे सिद्ध आता अजून एक छोटेसे दोन गुणधर्म आपल्याला इथे बघायचे अगदी साधे सोपे गुणधर्म बघायचे की ज्याचा उपयोग आपल्याला उदाहरण सोडवताना करायचा आहे म्हणून लक्षपूर्वक ऐका पहा अगदी बघा हा त्रिकोण काढला दुसरा त्याला मी नाव दिले एबीसी आणि ए या शिरोबिंदू तुला अजून एक रेषा तो लंब उंची नाही आता या दोन त्रिकोणाचा मी जेव्हा विचार करेल त्रिकोण एबीडी आणि त्रिकोण एडीसी त्रिकोण एबीडी आणि त्रिकोण एसी याचा मी जेव्हा विचार करेल तेव्हा हा जो बिंदू आहे ए नावाचा तो सामायिक शिरोबिंदू आहे बिंदू ए हा काय सामायिक शिरोबिंदू आहे म्हणून त्याची उंची समान येणार आहे म्हणून त्याची उंची काय येणार आहे समान येणार आणि ज्यावेळेस उंची समान येते तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते आपण बघितलं म्हणजे येथील एरिया त्रिकोण ए बी डी छेद एरिया त्रिकोण ए सी डी बरोबर बी डी छेद सी बी डी छेद सी का तर हा बिंदू कसा आहे सामायिक आहे त्यामुळे त्या याची जी उंची काढू आपण तीच उंची याची असणार आणि या बिंदूतून आपण जर हा लंब रेषाखंड काढला असता आणि याला मी जर एई असं म्हटलं तर ही एई नावाची उंची याही त्रिकोणाची आहे
आणि ही ए उंची ही आहे त्रिकोणाची म्हणजे दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे आणि म्हणून समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात हा गुणधर्म आपण शिकलो त्याच्यामध्ये घेऊन आपल्याला हे बेडीचे सुनिता येईल अजून एक साधी सोपी संकल्पना आपल्याला समांतर रेषांच्या बाबतीत असते त्याची समांतर रेषांमध्ये जर अंतर आपण मोजलं तर ते अंतर सर्व ठिकाणी सारखंच करतं त्या तत्वाचा उपयोग आपल्याला करायचा ही एक रेषा आहे ही दुसरी रेषा आहे या रेषेला मी एल म्हटलं या रेषेला मी एम म्हटलं आता इथं जे लंब अंतर आपण मोजू समजा मी याला ए बी म्हटलं आणि इथं जे लंब अंतर आपण मोजू त्याला मी सी डी म्हटलं ही दोन्ही अंतर कशी येणार आहे समान येणार आहे आता बघा आता लक्षात घ्या आता मी याच्यावरच त्रिकोण तयार करतो हा एक त्रिकोण तयार झाला बरोबर हा एक त्रिकोण तयार झाला हा त्रिकोण तयार झाला आता या त्रिकोणाचा जर विचार केला समजा मी याला नाव दिलं सी ए याला नाव देतो वेगळी आकृती काढूया वेगळी आकृती काढूया इतर न काढता समांतर रेषांच्या जोडी हे बद्ध असलेले दोन त्रिकोण विचारात घेतले हा एक त्रिकोण विचारात घेतला त्याला मी एबीसी असं नाव दिलं आणि हा दुसरा त्रिकोण विचारात घेतला त्याला डीबीसी असं नाव दिलं आता इथून मी याची उंची काढली इथून मी याची उंची काढली या दोन्ही उंची कशा असणार आहे समान असणार आहे हे समजून घ्या आता समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात हे मग आपण बघितलं मग इथे एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण डी बी सी बरोबर बी सी छेद डी सी बी सी ला डी सी कॅन्सल म्हणजे एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण डी बी सी बरोबर एक छे म्हणजे एरिया त्रिकोण एबीसी बरोबर एरिया त्रिकोण डीबीसी एरिया त्रिकोण एबीसी बरोबर एरिया त्रिकोण डीबीसी एकाधिक सिद्ध म्हणून आता याच्यावर अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असते तेव्हा त्यांची क्षेत्रफळे समान असतात अगदी साधी सोपी कन्सेप्ट साधी सोपी संकल्पना आपण इथं समजून घेतली तर मित्रांनो या सगळ्या यूट्यूब लेक्चरचा अभ्यास करा आणि त्याच्यावरच दुसरं लेक्चर या समरोपता नावाच्या प्रकरणानंतर उद्या आपण पुढच्या भागामध्ये सादर करणार आहोत त्याच्यामध्ये आपण सोडवणार आहोत एक्झरसाइज अभ्यास 1.1 तर माझी नम्र विनंती आहे तुम्हा प्रत्येकाला की हे लेक्चर समजेपर्यंत पुन्हा समजल्यानंतर त्याच्या नोट्स काढा लिहून काढा तुमच्या बहिणीमध्ये हे सगळे पॉईंट्स द्या आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांना सुद्धा हे लेक्चर शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद